फ्रेश कोथिंबीर। हाय नमस्कार, वेलकम टू आज किचन रेसिपी। आज तसं बघत आहे तर पाऊस पडत आहे आणि म्हणूनच माझ्या डोक्यात आलं आहे की आज मटन लोणचं करूया। तर कोल्हापुरी स्टाईल मटन लोणचं बनवतो आज। तर पाऊस खूपच येतो, मी जरा आत येतो। तसं तुम्ही बघू शकता गारा पडत आहेत ॲक्च्युली। आज गारा पडत आहेत आणि आज मटन लोणचं खायला खूप छान लागणार आहे। वाव, पाऊस छान आणि थंडी पडलेली आहे तर मटन लोणचं खायला खूप आवडेल आपल्याला। तर बघूया कोल्हापुरी स्टाईल मटन लोणचं। आपण आज करणार आहे 1.5 किलो मटनचं मटन लोणचं। तर लागणार आहे एक मोठा कांदा, लांब पीसेस कापून घेणार आहे मी। आपण मटन शिजवताना कांदा का घालत आहे, कारण मटनची जेव्हा शिटी घेतो ते त्याचा रस्सा आपण करू शकतो राहिलेल्या पाण्यात, म्हणजे आपण जो स्टॉक येणार आहे त्यातनं त्या स्टॉकचा आपण रस्सा करू शकतो। तर रस्सा करायसाठी जरा कांदा घातला की फ्लेवरला छान लागतो रस्सा सुद्धा। आपल्याला लागणार आहे पहिला कुकरमध्ये जरासं तेल घेऊया। तर याच्यासाठी लागणारं आपल्याला सामान आहे एक ताडपत्री, बेलीफ, थोडं आपलं दालचिनी एक 4-5 पीसेस, एक 4-5 लवंग, काळी मिरी, जिरा, दगडफूल म्हणतात बहुतेक, आणि ही बडी इलायची। तर आपण ही खडा मसाला फक्त घालतोय पहिला। कांदा
अर्धा कांदा घातलेला आहे स्टॉकसाठी. कांदा आपण जरा ट्रान्सपरंट करून घेत आहे, मग त्यात आपण मटण घालून जरासं मटण पण भाजून घेणार आहे. आपण यात घालणार आहे मटण. दीड किलो मटण घेत आहे मी. मटन फ्राय करताना आपण जरा हळद घालणार आहे. हळद इज ॲक्च्युली गुड अँटीसेप्टिक मानलं जाते, त्यामुळं मटन एक प्रकारचं क्लिनिंग होते असं मला वाटते, म्हणून मला जरा हळद जास्त आवडते. इथं मेलबर्नच्या मटनला साधारण 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या घेतो आम्ही. इंडियात आपलं मटण जरा कवळं असते, तिथं पण त्या हिशोबानं आपण कुकरच्या शिट्ट्या घेतो. तर मी जरा असं मटण भाजून घेतो आहे. ओपन भाजले ना त्यातला एक जरा उग्र वास जो असतो मटणाचा तो सुद्धा निघून जातो. कोल्हापुरात पार्टी म्हटलं की माझ्या तोंडात पहिला डिशचं नाव येते ते मटण लोणचं, कारण स्टार्टर्सला हे खूप छान डिश आहे. मला चिकनपेक्षा मटण खायला खूप आवडतं, त्यामुळे मटण इज माय फेवरेट. आपण एक 10 मिनटं हे मटण छान फ्राय करून घेतलं आहे. आता यात आपण मीठ आणि पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या घेणार आहे. तर साधारण मीठ आपल्या चवीनुसार, मीठ आणि पाणी घातलं आहे. साधारण 5 ते 6 कप पाणी घेतलेलं आहे मी, किंवा आपल्याला रस्सा किती करायचा आहे त्यावेळेस आपण पाणी ॲड करू शकतो. ऑब्व्हियसली मटण कमी असेल तर कमी पाणी, जास्त असेल तर त्यावेळेस आपण करू शकतो. आता मी ह्याच्या 4 ते 5 विसल्स घेणार आहे. कुकर गार झालेला आहे. परफेक्ट शिजलं आहे मटण. हे सूप आपण इधर नुसतं सूप पिऊ शकतो किंवा आपण रस्सा, आज आम्ही रस्सा करणार आहे. लहान मुलांना खूप आवडते हे सूप, मी लहान असताना खूप प्यायचो. तो स्टॉक काढला, त्यात आपण रस्सा करून घेतो साईडला. आणि इथं आपण करूया, आणि ही थोडी बॅचलर स्टाईल, मेलबर्न आलो मी थोडस डिफरंट काहीतरी केलेलं आहे. तर आपल्याला मटण लोणचं म्हणजे जरास तेल थोडं जास्त लागेल. आणि आपण याला बॅचलर स्टाईल का म्हटलं तर पार्टीसाठी बटर वगैरे घालून आता यात आपण कांदा घालूया. हा साधारण परत मी 1 ते 1.5 कांदा घेतलेला आहे. छान भाजून घ्यायचा आहे कांदा.
थोड़ा जिंजर पेस्ट, थोड़ी गार्लिक पेस्ट, आम्ही आत्ताच टमॅटो ऍड करतोय. छान भाजून घ्यायचं आहे. एक टमॅटो घेतला आहे. यात थोडं झालंय गरम मसाला. हा होममेड गरम मसाला आहे. याची रेसिपी अजून यूट्यूबवर नाही आहे. त्याला रूपा लवकरच टाकेल. गरम मसाला पावडर झाल्यावर यात आपण कोल्हापूर साईडचा ठेचा मिरची पावडर काय म्हणतो आपण तो घालत आहे. आम्ही येताना कोल्हापूरहून घेऊन आलो आहे. थोडं तिखट आवडते म्हणून जरास जास्त आवडतं मला. ह्याला आपण मीठ एकदम शेवटला घालणार आहे, कारण ह्यात थोडं लोणच्याचं खारसुद्धा घालणार आहे. ते खारसुद्धा होममेड आहे. खार म्हणजे लोणच्याचा बलटा किंवा ग्रेव्ही ओनली. त्यात मी थोडेसे दोन मिरच्या स्लिट करून घातलेले आहेत. आता यात घालणार आहे मी सुकं खोबरं. इथं ॲक्च्युली डेसिकेटेड कोकोनट पण मिळतं आहे, जे ऑलरेडी श्रेडेड असतं. आपल्याला इंडियात थोडंसं भाजून करून घ्यायला लागेल, कारण इथं मी ह्यातच भाजणार आहे. त्याला हे आपल्या आवडीनुसार आपण पाहिजे तेवढं घालू शकतो. यात आता मी मटण ट्रान्सफर करतो. आणि यात मी आता ऍड करतोय लोणच्याचं खार. फक्त खार आणि जरास आता होममेड लोणचं आहे. थोडे लोणच्याचे पीस आले तरी चालत, कारण हे लोणचं आहे, लोणच्या सारखं लागायला पाहिजे. आणि लोणच्यात मीठ असतं, त्यामुळे मी मीठ अजून घातलेलं नाही आहे. थोडस टेस्ट करून बघतोय. परफेक्ट. मीठ घालायची अजिबात गरज नाही. झणझणीत छान ह्या वेदरला सूट होणारं कोल्हापुरी स्टाईल सुख मटण तयार आहे. मी याला थोडस वरून आणखी थोडं डेसिकेटेड कोकोनट घालतो. झणका जो म्हणतोय ना कोल्हापुरी स्टाईल, तो नक्कीच आला आहे. आणि सर्व करताना ह्याला वरून फक्त मी थोडंसं गार्निश करेन. इथं छान मस्त फ्रेश कोथिंबीर आहे, तर थोडी घेतो मी.
पाऊस थांबलेला आहे. खरं ढग अजून आहेत, इथं थोडं ओपन झालंय त्यामुळं थोडं सूर्यप्रकाश दिसतोय आपल्याला. फ्रेश कोथिंबीर आणि मी आता सर्विंगला घेत आहे. कोल्हापुरी स्टाईल मटन लोणचं तयार आहे. झणझणीत. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायची असेल तर. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब.